दिनांक 6 सप्टेंबर रोजी जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये पावसाने आपला जोर वाढविला. वाशिम जिल्ह्यातल्या कामरगाव येथे या झालेल्या मुसळधार पावसामुळे जे भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक आहेत आणि आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाकरिता जे गावोगावी फिरत असतात अशा भटक्या जमातीच्या लोकांचे सुमारे 1 महिन्यापासून कामरगाव येथील देशमुख नगर येथे त्यांनी आपली राहुटी मांडलेली होती. तेथे राहून ते आपल्या मुलाबाळांसह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून राहत असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे त्यांना लहान लहान मुलांना घेऊन रस्त्यावरच आपली रात्र काढावी लागली. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तात्पुरता निवारा देण्याची मागणी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केलेली आहे. याकडे आता प्रशासन काय लक्ष देते हे बघणे सुद्धा गरजेचे राहणार आहे. पवन मेतकर 1 महिन्यापासून इथं रावटी आहे. पुरं पाणी चाललं बापा झोपड्याही. त्या पाण्यात तलगून राहिले लेकर बाया आम्हाले. हाल द्या खोलून सने मदत करा. आमची मदत करा साहेब. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून विदर्भ न्यूज करिता राहुल गावंडे यांचा हा वृत्तांत.